बारामती तालुका युवती कांग्रेस पार्टी अध्यक्ष कार्यक्रम आयोजन खऱ्या अर्थाने आज के लिए आम्हाला सांगत आनंद होतो की आज एक ग्रामीण तरुणांना एक दृश्य देण्याचं काम थोड़ मागे या, थोड़ मागे या, मागे थोड़ मागे या, मागे हेलो आओ ताई मागे या ना एक मिनट सगळ्यांनी बाजूला ये देखो चला मागे मोबाइल मागे या मागे सर हाँ वास्तव खाली भाई मिला क्या आउटपुट हाँ आउटपुट मिला हेलो हाँ बोलो ना हाँ हाँ बोलो ना एम्बियंस है देखो आदरणीय रूपालीबाई सागरकर यांचे देखील प्रदेश अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आगमन झालेलं आहे. तर माझे प्रशांत दादा शक्ता दोनचे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर माझे अंजलीबाई यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तर माझे पूजाताई गुप्ते यांचे जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वागत है. काले प्रत्येक ग्रुप अपने स्वागत है. जनता सम्मान होता है. सन्मानीय सन्मान होता है. सन्माननीय सचिन गोलंकर यांचे स्वागत आहे. सन्माननीय अतुल जगताप यांचं स्वागत आहे.
सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. किरण सर फोटो घ्या लवकर या फोटो घ्या तुमक सर कुठे गेले चलो सुरुवातीला मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ज्याला आपण अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन म्हणू शकतो त्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. बघता बघता 75 वर्ष झाली. अनेक पिढ्यांचं योगदान आहे. खूप काही देशांनी प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज देखील काही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. नवीन नवीन समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात. परंतु ते उगाळत बसण्याचा आजचा दिवस नाही. आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आणि देश एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा आदर करून त्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्याकरता महात्मा गांधीजींच्यापासून असंख्यांनी जे मोठं त्याग केला, योगदान दिलं, स्वतःच्या कशाचीच पर्वा त्या ठिकाणी केली नाही अशांचं स्मरण करणं, त्यांच्यापुढे नतमस्तक होणं आणि त्यांनी ह्या सगळ्या लोकांनी दिलेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्याकरता सगळ्यांनी
एकसंगतेच्या भावनेने आपलं आपलं काम अतिशय उत्कृष्टपणे करणं आणि जे अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं त्या पद्धतीनं एक जगातले सर्वोत्तम देश म्हणून आपल्या देशाची ओळख व्हावी, एक महासत्ता आपण बनावं याकरता आपल्याकडे असणारा जो तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे त्या तरुणांचं सगळ्यांची मदत घेऊन आपल्याला सगळ्यांना पुढे वाटचाल करायची आणि ही वाटचाल करत असताना प्रत्येकजणच आपापल्या परीनं त्याच्यामध्ये प्रयत्न करतंय आणि हा सगळा प्रयत्न होत असताना नवीन पिढी पण चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करतंय. वेगळी संकटं येत आहेत, नैसर्गिक संकटं येत आहेत, ग्लोबल वॉर्मिंगच्या निमित्तानं जगाच्या पुढे संकट उभं राहिलेलं आहे, त्याच्यावर मात करण्याच्याकरता आपण सगळ्यांनी पर्यावरणाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, झाडं मोठ्या प्रमाणावर लावली पाहिजे. आपल्याला जसं आपल्या वडीलधाऱ्यांनी एक चांगल्या प्रकारचे दिवस दाखवलेले आहेत तसं पुढच्या पिढीला देखील उत्तम प्रकारचे दिवस पाहायला मिळावे आणि त्याच्यामध्ये त्यांना सर्वतोपरी सहकार्य मिळावं त्याकरता आम्ही पण लोकांनी आमच्याबरोबरच्या पण सहकाऱ्यांनी सगळ्यांनी ह्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून पुढं वाटचाल करण्याची नितांत गरज आहे हे मला अतिशय स्पष्टपणे सांगावं असं वाटतं. आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि पुन्हा एकदा या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. हे स्वातंत्र्य मिळवण्याच्या करता जे जे शहीद झाले त्या सर्वांना अभिवादन करतो आणि दोन शब्द संपतो. दादा 66 डेल्टा प्लस रुग्णमध्ये अजून सतर्क राहिलीच पाहिजे. 66 डेल्टा प्लस का करोनाचं संकट गेल्या 1.5 वर्षापासून आल्यापासून मार्चमध्ये ते सुरू झालं आणि तेव्हापासून नवीन नवीन समस्या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा आजार पहिल्यांदाच जगाने पाहिलेला आहे, सगळ्या देशांनी पाहिलेला आहे, जनतेने पाहिलेला आहे आणि सगळेचजण ह्याच्यामध्ये नवीन होते त्याच्यामुळं प्रत्येकजण आपापल्या परीनं त्याच्यात संशोधन करत आहे, त्याच्यामध्ये लस शोधत आहे, त्याच्यामध्ये लहान मुलांना देखील ह्याची बाधा होऊ नये म्हणून जी काही खबरदारी घेण्याची गरज आहे ती खबरदारी घेत आहे, अशा सगळ्या बाबी चाललेल्या आहेत. परंतु हे सगळं चाललेलं असताना सतत नवीन नवीन काही ना काही त्याच्यामध्ये आजार उद्भवत आहेत किंवा व्हायरस उद्भवतो आणि तो व्हायरस आत्ता झालेल्या लसीचा परिणाम हा त्या व्हायरसवर होऊ शकतो का नाही अशा प्रकारची बरीचशी चर्चा होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेलं टास्क फोर्स आहे, दोन टास्क फोर्स आपण नेमलेले आहेत आणि केंद्र सरकार पण वेळोवेळी त्यांचा आरोग्य विभाग ह्याच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतं. जशी जशी माहिती मिळते तशी तशी जी खबरदारी आपण राज्य म्हणून घेण्याची गरज आहे तो घेण्याचा पुरेपूर प्रयत्न आरोग्य विभाग आणि त्या त्या भागातली प्रशासनाची यंत्रणा करते. आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. दादा, अजून एक, राज्यातल्या महामार्गाच्या कामादरम्यान शिवसैनिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आडकाठी करतात असा गंभीर आरोप नितीन गडकरींनी केला. यामध्ये मी देखील ती बातमी काल वाचलेली आहे. त्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की कुठलेही विकासाची कामं असली आता तो आरोप आहे, त्या आरोपात तथ्य आहे का नाही हे तपासून बघण्याचा एक वेगळा भाग आहे. परंतु मी गेले 30 वर्ष समाजकारण राजकारणामध्ये काम करणारा कार्यकर्ता मी नेहमी सांगतो की हा जनतेचा पैसा असतो, जनतेच्या पैशाचा विनियोग अतिशय व्यवस्थितपणे झाला पाहिजे, कामाचा दर्जा चांगला राखला गेला पाहिजे. तो चांगला दर्जा राखला जात नसेल तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली गेली पाहिजे. जर यदा कदाचित कॉन्ट्रॅक्टर त्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत असताना काही जण कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा कुठल्या तरी मिळवलेल्या पदाचा आधार घेऊन कुणाला जर त्रास देत असेल तर तोही त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. आणि म्हणून आता स्वतः मुख्यमंत्र्यांनाच त्या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे. मुख्यमंत्री मी आता गेले 1.5-2 वर्ष मुख्यमंत्र्यांच्याबरोबर काम करतो आहे. मला त्यांच्या कामाची पद्धती नेहमी कुठल्याही विकास कामाच्या उद्घाटनाच्या किंवा भूमिपूजनाच्या निमित्तानं जात असतो त्यावेळेस त्यांचा कटाक्षाने प्रयत्न हाच राहतो की कामाचा दर्जा चांगला ठेवा. आणि दुसरी गोष्ट, अधिकाऱ्यांची बैठक ज्यावेळेस होते त्याही वेळेस पर्यावरण, कामाचा दर्जा, कुठेही वृक्षतोड त्या ठिकाणी जेवढी टाळता येईल, अगदीच जर एखादं नदीच झाडं आली तो नाईलाज असेल तर गोष्ट वेगळी,
परंतु जास्तीत जास्त ह्याला कुठल्याला बाधा येणार नाही अशाच प्रकारचा प्रयत्न हा राज्याचे प्रमुख या नेत्याने उद्धव ठाकरे साहेबांचा असतो आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्यामध्ये ते बारकाईनं लक्ष घालतील ह्याची शहानिशा पण करतील याबद्दल मला 100% खात्री आहे आणि त्याच्यातली काय वस्तुस्थिती आहे ती पण पुढे येईल. परंतु कुठल्याही कार्यकर्त्यांनी असू द्या, कुठल्या पदाधिकाऱ्यांनी असू द्या, कुठल्या नागरिकांनी असू द्या, कुठल्या ग्रामस्थांनी असू द्या, विकास कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करता कामा नये हे माझं देखील स्पष्ट मत आहे. जसं तुमचं विकासावरती जोर आहे तसं क्रीडावरती पण जोर आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले खेळाडू चांगले प्रदर्शन करायला पाहिजे त्याच्यासाठी काय केलं? पाठीमागे मला हा प्रश्न विचारलेला होता पण कौन्सिल हॉलला असताना मी त्याही वेळेस सांगितलं. तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्याकडे असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आता 75 वर्ष आपण साजरी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करत असतानाचा गेलेला आत्तापर्यंतचा काळ त्याच्यामध्ये बरीच काही सुधारणा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. माझ्याकडे स्वतः अर्थ विभाग असल्यामुळं मी देखील क्रीडा विभागाला विशेषतः तालुका क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल आणि विभागीय क्रीडा संकुल याला पण आपण निधी मोठ्या प्रमाणावर देतोय. त्याच्या संदर्भामध्ये काही बाबतीमध्ये त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा प्रमुख केलेला आहे, त्यांना त्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगितलेलं आहे. आणि जे खेळाडू ज्याच्यामध्ये तरबेज असतात, मधल्या काळामध्ये बरेचसे पालक आपल्या मुलांना मुलींना खेळाकडं टाकण्याच्या करता थोडेसे मागं पुढं बघायचे, म्हणून राज्य सरकारने पण मध्ये निर्णय घेतला 5% आरक्षण चांगले खेळाडू जे असतात जे नाव कमवतात आणि ज्यांना खेळ करत असताना थोडंसं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि खेळामध्ये त्यांना सातत्य टिकवण्याच्या करता प्रॅक्टिस करण्याच्या करता वेळ द्यावा लागतो, अशांना क्लास 1 नोकरी, क्लास 2 नोकरी अशा चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळाव्यात. पाठीमागच्या काळामध्ये त्यांची तयारी करण्याच्या करता त्यांना चांगले कोच देणं, वेळ पडली तर परदेशातले देखील कोच त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं अशा गोष्टीचा विचार केला जात नव्हता, परंतु आता तोही विचार आपण त्या ठिकाणी करतोय. आपण जसा विचार करतोय तसं जगातली इतर देखील राष्ट्र तसा विचार करतायत आणि त्याच्यामुळं स्पर्धा होतीये, मुलांना मुलींना खूप तयारी करावी लागते, मेहनत करावी लागते, पण आमचा हाच प्रयत्न पुढेही राहणार आहे की आपल्या ह्यावेळेस आपल्या देशातल्या सगळ्यांनी मिळून जवळपास 7 पदकं त्या ठिकाणी मिळवलेली आहे, परंतु पुढं आणखीन ती पदकाची संख्या वाढावी असाच प्रयत्न हा देशाचा पण आहे आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये क्रीडा विभाग जे काम करतो त्यांचाही सुदैवाने आम्हाला राज्यामध्ये काम करायची संधी मिळाली महाविकास आघाडी सरकारला. महाविकास आघाडीच्या सरकारचा प्रयत्न देखील तोच आहे. दादा, चित्रा वाघेंनी एक मागणी केली की संजय राठोड प्रकरणावर यवतमाळमध्ये देखील प्रकरण समोर आलं एका महिलेचं, त्याबद्दल तुम्ही राज्य सरकार कारवाई करत नाही असं त्यांनी स्पष्टपणे आरोप केला. कुठल्याही प्रकारचं अशा प्रकरण आलं तर त्याची चौकशी झाली पाहिजे, चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आली पाहिजे. कधी कधी बिनबुडाचे आरोप येतात. आता कालच मी रात्री बघत होतो, काल आमच्यातला विधिमंडळातला एक सहकारी प्रकाश सुर्वे त्याच्या बाहेर गाडी उभी आहे, त्याच्यात स्फोटक आहेत, अमुक आहे तमुक आहे, अशी बातमी चालली की सगळीकडे एकदम सोशल मीडिया हे ते, आणि नंतर कळलं की त्याच्यामध्ये फटाके त्या ठिकाणी निघाले आणि त्याच्या ज्याची गाडी होती त्यालाही पोलिसांनी लगेच शोधला. मी पण माहिती घेत होतो आणि पोलीस म्हणाले की तिथं पाणी होतं म्हणून त्यांनी ती गाडी जरा दुसऱ्या बाजूला पार्क केलेली होती, त्याच्यामध्ये विशेष काही नव्हतं. आता वेगवेगळे जण सरकार चालवत असताना आरोप प्रत्यारोप होत असतात, काही आरोपात तथ्य असतं, काही आरोपात तथ्य नसतं, परंतु ह्या संदर्भातमध्ये मागं ज्यावेळेस एक घटना घडली आणि त्याच्यातून जोपर्यंत निर्दोष त्याच्यातनं सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण मंत्रिमंडळामधनं बाजूला पडायचा अशा प्रकारचा निर्णय त्यावेळेस संजय राठोड आणि मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला होता. त्याची चौकशी चाललेली होतीच जवळपास त्या अंतिम टप्प्यामध्ये. आता ही दुसरी केस पुढे आलेली आहे, काल त्याबद्दलची जवळपास 2.5 तास संबंधित व्यक्तीकडनं चौकशी करण्यात आलेली आहे पोलीस विभागाकडनं आणि त्याच्यातनं काय खरं आहे काय नक्की वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती निश्चितपणे अतिशय निष्पक्षपणे चौकशी होऊन लोकांच्या समोर. शेवटचा प्रश्न, पर्यटनासाठी नाही मला तरी माहिती नाही,
पर्यटनासाठी सर्व बंद आहे, पण उद्या राज्यपाल सिंहगडावर जाणार आहे, तर त्या दौऱ्याकडे तुम्ही कसं बघता? माझ्या मते मला जी माहिती मिळाली बहुतेक तो दौरा दौऱ्याच्या बद्दल आत्ता खात्री देता येत नाही, कारण काल मला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं कदाचित तो दौरा रद्द होण्याची शक्यता आहे, कदाचित मला माहित नाही, कारण महामहिम राज्यपालांचे दौरे कुठले असावेत कुठले नसावेत हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे आणि ते तशा पद्धतीनं दौरा आखू शकतात. पण मला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की काल राज्यपाल महोदय इथं आल्यानंतर ते किती दिवस आहे परत कधी जाणार, एक प्रोटोकॉल म्हणून मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पालकमंत्री म्हणून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात नशी मात्र. नमस्कार.